यूट्यूब चैनल। तर आज तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल की मी तुम्हाला आज काय दाखवणार आहे। सो मी तुम्हाला आज दाखवणार आहे जे आउटफिट्स, जे वेस्टर्न आउटफिट्स जे मी थायलंडला घातलेले, आणि खूप लोकांनी मेसेज करून विचारलेलं की त्यांना लिंक्स पाहिजे होती त्या आउटफिट्सची। तर सगळ्या आउटफिटची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, आणि एक एक करून मी तुम्हाला त्या आउटफिट दाखवते की मी काय घेतलेले आणि मी कुठून घेतलेले ते सुद्धा तुम्हाला सांगेल, आणि त्यावेळेची त्याची प्राईस काय होती ते सुद्धा सांगेल। मे बी तुम्हाला असं वाटेल की प्राईसमध्ये डिफरन्स असू शकतो, कारण काय मी ज्या प्राईसला घेतली असेल ती प्राईस सुद्धा मी स्क्रीनवरती मेन्शन करेल, कारण का मला आता आठवत नाहीये ऍक्च्युअलमध्ये त्याची प्राईस काय होती ते, पण त्या स्क्रीनवरती मी नक्की मेन्शन करेल जी पण प्राईस होती ज्या प्राईसमध्ये मी बाय केलेलं। सो मी असं करते की जेव्हा डिस्काउंट असतो मी प्रत्येक वेळेला विशलिस्ट बनवते माझी, आणि मिंत्रामध्ये किंवा जे काही ॲप्स आहे त्या ॲप्समध्ये विशलिस्ट बनवलेली असते जे कपडे मला आवडतात ते, आणि त्याच्यानंतर जेव्हा सेल लागतो जेव्हा डिस्काउंट येतं त्यावेळेला मी ते कपडे परचेस करते, आणि जेव्हा त्याची प्राईस कमी होते। सो हां, तुम्ही म्हणू शकाल की मी खूप कंजूस आहे, बट असं नाही आहे, बट तरी जर कुठली गोष्ट मला आवडते तर ती जर मला माहिती आहे, कारण का सेल जेव्हा लागतो तेव्हा त्याची प्राईस ड्रॉपडाऊन होतेच होते, आणि त्यावेळेला आपण ती बाय करू शकतो, आणि मग मी अशा गोष्टी बाय करून ठेवते, आणि जेव्हा मी शॉपिंग म्हणजे जेव्हा कुठे बाहेर फिरायला जातो वगैरे सो तेव्हा वेअर करू शकतो। तर तुम्ही सुद्धा ही ट्रिक यूज करू शकता जी माझी स्पेशल ट्रिक आहे जी मी आज तुम्हाला सांगितली आहे, आणि आपण आता स्टार्ट करूया। सो फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला थायलंडचे क्लोथ दाखवते जे मी वेअर केलेले, आणि त्यानंतर मी तुम्हाला माझ्याकडे अजून दोन चार एक्स्ट्रा जे आहे जे माझे फेवरेट्स आहेत ते दाखवणार आहे। असे तर माझ्याकडे खूप आहेत पण थोडेफार आज जेवढे होतील तेवढे दाखवायचा प्रयत्न करणार आहे। सो लेट्स स्टार्ट। पहिले आपण बघूया कॉर्ड सेट जो मी थायलंडला जाताना एअरपोर्टवरती वेअर केलेला। सो तो आहे हा ब्राऊन कलरचा कॉर्ड सेट। सो इट इज टू पीस सेट आहे, क्यूटस असा टी शर्ट आहे याचा टॉप, आणि मला खूप क्यूट वाटलेला याचा मी घेतलेला, आणि हा मी बाय केलेला 500 रुपीजला, आणि याचं मटेरियल पण खूप सॉफ्ट आहे आणि खूप कम्फर्टेबल आहे। सो मी हा बाय केलेला 500 रुपीजमध्ये, जे की मी केलेला हिरानंदानी मार्केटमधून, जे की खारघरमध्येच आहे, आणि जे लोक खारघरमध्ये राहत असतील त्या लोकांना तर माहितीच असेल, कारण का मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं आहे, आणि खारघरमध्ये ते खूप फेमस आहे तर त्या लोकांना तर माहितीच असेल, आणि ज्या लोकांना नसेल माहिती तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल त्या व्हिडिओची सुद्धा, तुम्ही जाऊन चेक करू शकता, आणि त्यांच्याकडे प्रत्येक वेळेला नवीन नवीन कलेक्शन येत असतं पण चेकआउट करू शकता। सो हा एक पीस बाय हा एक कॉन्सेप्ट मी बाय केलेला, आणि अजून मी एक केलेला जे की फुकेतवरून जेव्हा आम्ही बँकॉक ट्रॅव्हल करत होतो फ्लाईटनी त्यावेळेला हा घातलेला, आणि हा माझा खूप फेवरेट आहे, खूप कम्फी आहे, खूप क्यूट आहे, आणि याचा कलर खूप गोड आहे, मेनली माझा फेवरेट कलर आहे पिंक कलर। सो असा क्रॉप टॉप आहे आणि ह्याच्या खाली ही लॉंग पॅन्ट आहे। सो मी सगळे जे पण आउटफिट्स घातले त्याचे फोटो मी तुम्हाला साईडला दाखवेल, सो दॅट तुम्हाला आयडिया येईल घातल्यावरती कसे दिसतात, आणि ह्याची पण प्राईस 500 रुपीजच आहे। सो नेक्स्ट इज फर्स्ट डे जो मी आउटफिट वेअर केलेला थायलंडला फुकेतला, दॅट वॉज हा एक शॉर्ट ड्रेस आहे, वन पीस आहे, आणि हा वन पीस मी घेतलेला, म्हणजे जेवढे पण आउटफिट्स मी तुम्हाला दाखवेल ते सगळे आउटफिट्स जे आहेत ते 500 to 700 रेंजमध्ये आहे किंवा त्याच्यापेक्षा कमीचे आहे, मी जास्त खर्च नाही करत कपड्यांवरती। हा वाला जो आउटफिट आहे ह्याचं प्रिंट ॲक्च्युली मला खूप आवडलेली आहे, आणि ह्याचं फॅब्रिक पण खूप सुंदर आहे, आणि हा घातल्यावरती पण खूप छान दिसतो। तर लिंक सगळ्या मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच, सो तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। सो नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते, नेक्स्ट तो खूप लोकांनी मला विचारला इंस्टाग्रामवरती, आणि आम्ही ज्या त्या स्विंगवरती गेलेलो ते जो स्विंग तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आणि नसेल बघितला ते इंस्टाग्रामवरती जाऊन बघा, तर तेव्हा तो मी एक ड्रेस मी पर्टिक्युलरली तो ड्रेस खूप शोधत होते की मला तसाच ड्रेस पाहिजे नव्हता जे की असं स्विंगवरती असा मागे असा फ्लेअर होईल आणि उडेल, पण माझ्याकडे तो ड्रेस अवेलेबल नव्हता आणि मला तो ऑनलाईन सुद्धा कुठे भेटला नाही आणि इव्हन शॉपमध्ये सुद्धा नाही भेटला, आणि दीदीकडे तो ड्रेस होता। सो दीदीने मला तो ड्रेस दिला आणि तो ड्रेस दीदीचा आहे, जो की तिने 109 काहीतरी एक ब्रँड आहे तिथून घेतलेला आहे। सो तो आहे हा पिंक ड्रेस, खूप सुंदर आहे, म्हणजे ह्याच्यावरती फोटोज पण खूप छान आहेत आणि ह्याचा पॅटर्न पण ऍक्च्युली वेगळं आहे। सो इथे हे नेट आहे, इथे म्हणजे इथे पोटाला नेट आहे आणि ह्याला असा मधून स्लिट आहे आणि आतमध्ये हा असा शॉर्ट ड्रेस दिलेला आहे, त्याच्यामुळे काय होतं हे जो हा स्लिट आहे असा स्लिट
खाली येतो, त्यामुळे तो खूप सुंदर दिसतो. म्हणजे पडून फुटून असं दिसतं ना, तुम्ही लॉंग ड्रेस घातला असं दिसतो, पण हा स्लिट असा मागे फ्लेअर होतो त्यामुळे खूप सुंदर दिसतो. आणि हा दीदीचा ड्रेस आहे, हा माझा नाही आहे. आणि हा ऑफलाईन स्टोअर पण घेतलाय, 109F हा ब्रँड आहे, हा ब्रँड. सो या ब्रँड मधून घेतलाय आणि खूप सुंदर आहे. आणि तो आय गेस दीदीनी महाग घेतलेला थोडा, तर प्राइस मला नाही माहिती, मी विचारून सांगेल. नेक्स्ट आपण जाऊया. आणि अजून एक मी तिथे ड्रेस चेंज केलेला, तो की आहे माझा हा ब्ल्यू वाला लॉंग ड्रेस. आणि हा पण खूप क्यूट आहे आणि खूप मस्त आहे, असा लॉंग लॉंग आहे. ह्याला इथे खाली स्लिट आहे, परत इकडे खाली हा ट्रान्सपरंट आहे, फक्त इथपर्यंत खाली नी लेंथ पर्यंतच त्याला कपडा दिलेला आहे त्यांनी. आणि हा पण खूप सुंदर आहे, घातल्यावरती खूप छान दिसतो. आणि याचा कलर आणि मटेरियल, मेन म्हणजे मला तर कम्फर्टेबल असणं जास्त महत्त्वाचं असतं, त्यामुळे मटेरियल वाईजच मी चेक करते की मटेरियल चांगलं आहे की नाही. आणि ऑफकोर्स कलर्स आणि कम्फर्ट असला पाहिजे. तर नेक्स्ट आहेत हे माझे जम्पसूट्स, जे मी थायलंडला जम्पसूट्स वेअर केलेले ते आहेत. तर तुम्ही बरेचसे जे म्हणजे आम्ही बीचवरती गेलेलो होतो, माझा असा विचार होता की आपण जेव्हा बीचवरती जाणार आहे तेव्हा वन पीस नाही घालू शकणार, कारण काय तिथे खूप हवा असते आणि तो उडू शकतो. सो त्यामुळे मला असं पाहिजे नव्हतं की मला तो ड्रेस हवा आहे, म्हणजे जम्पसूट हवा आहे, पण तो दिसला ड्रेससारखा पाहिजे. म्हणून मी 2-4 ऑप्शन्स घेतलेले, तर त्यामधला मला हा एक ऑप्शन तुम्ही बघितला असेल. आम्ही जेव्हा आयलंडवरती 5 आयलंड ट्रिपवरती गेलेलो तेव्हा मी हा घातलेला. हा ड्रेससारखा दिसतो पण हा ड्रेस नाही आहे, ॲक्च्युली हा असा आहे, म्हणजे तुम्ही फोटोमध्ये बघू शकता तो कसा दिसतो आहे. हा इथून ह्याला मागून चेन आहे इथे मागे, आणि हे पॅन्ट्स आहेत खाली. सो इट इज जम्पसूट, पण तो घातल्यावरती असं वाटतं की तुम्ही ड्रेस घातलेला आहे. आणि खूप क्यूट आणि खूप सुंदर दिसतो, म्हणजे माझा तो खूप फेवरेट आहे, मला खूप आवडलेला. आणि थोडा बॅक डीप आहे ह्याच्यामध्ये, सो त्याला पण आवडत असेल ते नक्कीच ट्राय करू शकतात, पण मला तर हा खूप आवडलेला आणि खूप सुंदर दिसतो. कलर मेन म्हणजे खूप वॉर्म आहे त्यामुळे खूप मस्त वाटतो. आणि नेक्स्ट अजून एक जो जम्पसूट आहे तो आहे हा येल्लो कलरचा, आणि ह्याचा हा तर मला खूपच आवडतो. आणि मेन म्हणजे जेव्हा हा आलेला ना, मी तुम्हाला जर ह्याचा उघडून दाखवेल, हा मी जो घातलेला आहे तो खूप सुंदर दिसतोय तुम्हाला असं वाटत असेल, बट हा घालणं खूप डिफिकल्ट आहे. हे कोणतरी पाहिजे तुम्हाला घालण्यासाठी, तुम्ही एकटे नाही घालू शकत हा, म्हणजे वेअर नाही करू शकत एकट्यामध्ये, कारण की असा हा पूर्ण ओपन येतो आणि मग तुम्हाला इकडनं त्यानुकाने दिलेलं आहे त्याच्यामध्ये असे होल वगैरे, इकडनं मागून टाकून वगैरे काढून तो पुढे येऊन त्याचे नॉट बांधायचे तेव्हा जाऊन हा येतो. आणि हा पण इथे पॅन्ट्स आहेत, सो दिस इज ऑल्सो अ जम्पसूट, पण तो दिसतो असा जसं काय ड्रेस घातलेला आहे, पण घातल्यावरती खूप सुंदर दिसतो. आणि ऑलमोस्ट 500 खालीच भेटला आहे मला हा, म्हणजे डिस्काउंट रेट्समध्ये हे जम्पसूट मला 500 खालीच भेटलेले आहेत. आता पण त्याची प्राईस किती असेल ते तुम्ही जाऊन चेक करा, बट मेक शुअर की जेव्हा डिस्काउंट येईल तेव्हाच घ्या. अजून एक हा एक जम्पसूट आहे, तर हा मला खूप कळलं, क्यूट छोटूसा जम्पसूट आहे. हा म्हणजे ड्रेस सारखा नाही आहे, हा प्रॉपर जम्पसूटच आहे, म्हणजे डंगरी टाईप आहे शॉर्टमध्ये. आणि ह्याला असं पुढे एक बो बांधायला सुद्धा आहे, सो तुम्ही असं असं करून बो पण बांधू शकता. फोटोमध्ये दिसत आहे खूप क्यूट दिसतो. आणि ह्याच्यावरती मी डेनिम जॅकेट वेअर केलेलं आणि शॉर्ट असं ड्रेस आहे. आणि हा मी घेतलेला हिरानंदानी मार्केटमधून अराउंड 350 रुपीजमध्ये फक्त. मेन म्हणजे मला त्या वेळेला ह्याचा कपडा आवडलेला आणि ह्याचा कलर बेबी पिंक कलर खूप आवडलेला, म्हणून मी हा पर्चेस केलेला. आणि खूप आधी पर्चेस केलेला, असं नाही की शॉपिंग म्हणजे थायलंडला जाण्यासाठी केलेली, पण आधीच केलेली होती, पण नंतर मग मला उपयोगी पडला. नेक्स्ट मी तुम्हाला जो दाखवते तो आहे माझा हा वाला. तर हा वाला ड्रेस जो आहे तो मी टायगर पार्कला घातलेला, आणि टायगर पार्क इज माय ड्रीम, आणि मला खूप दिवसापासून बघायचं होतं आणि खास त्याच्यासाठी घेतलेला हा ड्रेस. तर हा 1 शोल्डर ड्रेस आहे आणि इथून सुद्धा कट आहे, आणि इकडे हे पफ स्लीव्स दिलेले आहेत. आणि शॉर्ट ड्रेस आहे, नेट आहे, घातल्यावरती खूप सुंदर दिसतो. मला थोडासा लॉंगमध्ये झाला, मी जेव्हा पिक्चर बघितलं तेव्हा मला असं वाटलं थोडा शॉर्ट असेल, पण शॉर्ट नाही आहे, लॉंग आहे, आणि म्हणजे बऱ्यापैकी लॉंग आहे, इतका शॉर्ट वगैरे नाही आहे. आणि खूप सुंदर दिसतो, तुम्ही बघितलं असेल. आणि ह्याची प्राईस पण जास्त नाही आहे, ह्याची प्राईस पण 500 आतमध्येच आहे. सो नेक्स्ट अजून एक मी एक टॉप घेतलेला, जो मी फुकेतलाच घातलेला आयलंडवरती. हा मी मिशोवरून घेतलेला आणि मिशोवरती ह्याची प्राईस लेस दॅन 300 रुपीजमध्ये घेतलेला आहे मी.
तर खूप कमी आहे आणि दिस घातल्यावरती खूप छान दिसतो. ऍक्च्युली खूप कम्फर्टेबल आहे, ह्याचं फॅब्रिक खूप सुंदर आहे. म्हणजे मिंत्रावरती पण हा टॉप अवेलेबल आहे, पण मिंत्रावरती जरा हायर रेट्स मध्ये आहे आणि मला मिशोवरती कमी रेटमध्ये मिळाला. म्हणून मी म्हटलं लेट्स ट्राय की चांगला येतो की नाही येतो ते. सर मी पहिले मिशोवरनं ऑर्डर केला आणि मिशोवरनं एक्झॅक्ट सेम क्वालिटी आणि खूप छान क्वालिटी आली आहे. सो म्हणून मी मिशोचा टॉप ठेवला आहे आणि मेनली तर प्राईस डिफरन्स खूप आहे. मला अजून एक जो आहे तो आहे हा वाला ड्रेस, बेज कलरमध्ये बिस्किट कलरमध्ये असा क्यूटसा ब्राऊन, खूप आवडतो. खूप क्यूट आहे, घातल्यावरती खूप क्यूट दिसतो. आणि ह्याला मी तुम्हाला सिरियसली सांगते, ह्याला तुम्ही ॲज अ टॉप सुद्धा वेअर करू शकतो टकिंग करून, त्यामुळे तो खूप सुंदर दिसणार आहे. आणि मी एकदा घालून पण झालाय टॉप सारखा वेअर करून. तर शॉर्ट ड्रेस आहे आणि ह्याचं मटेरियल पण खूप छान आहे. आणि मी हा घेतलेला बँकॉकच्या स्ट्रीट मार्केटमधून. सो तेव्हा जे शॉपिंग केलेली त्याच्यामधनं हा एक ड्रेस सुद्धा घेतलेला आणि तो लगेच घालून सुद्धा झाला. आणि बाकीची जी शॉपिंग केलेली ते कपडे घेतलेले ते अजून घालण्याचं अजून मुहूर्त लागलेला नाही आहे. सो जेव्हा घालेल तेव्हा तुम्हाला दिसेलच कुठले कपडे घेतलेले आणि काय काय शॉपिंग केलेली ती. आणि जर तुम्हाला जर आधीच बघायची असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवून देईन. मी घेतलेला आय गेस 100 बाथला. सो 100 बाथ इज अराउंड 300 रुपीज मेबी. आता हे तर झाले माझे थायलंड ट्रिपला जे मी कपडे घातलेले ते वेस्टर्न वेअर आउटफिट जे मी वेअर केलेले. बट आता मी तुम्हाला अजून 2-3 आउटफिट्स दाखवते जे की माझे पर्सनल फेवरेट आहेत आणि मी ते घालून सुद्धा झालेले आहेत. असेल आम्ही जेव्हा गुजरातला गेलेलो स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला, सो त्यावेळेला हा आउटफिट मी घातलेला, त्यावेळेला हा ड्रेस घातलेला. सो असा हा रेड मरुनिश रेड वरती बघाल तर हा रेड कलर मध्ये दिसतो, बट हा प्रॉपर रेड नाही आहे, हा थोडा मरुनिश कलर मध्ये आहे. आणि ह्याला असे स्लीव्स आहेत आणि फ्लेअर खूप सुंदर आहे ह्याचा आणि खूप छान दिसतो, घातल्यावरती खूप छान दिसतो. तुम्ही आता फोटोमध्ये बघत असाल किती सुंदर दिसतोय. आणि मेन म्हणजे ह्याची क्वालिटी खूप छान आहे आणि मला हा 500 रुपीज मध्येच भेटलेला मला आठवते, कारण की ह्याच्यावरती डिस्काउंटच नव्हता आणि तो फायनली डिस्काउंटवरती आलेला तो मी परचेस केलेला, त्यामुळे खूप सुंदर आहे. आणि तुम्ही पण असं करू शकता आणि तुम्हाला पण ह्या प्राईसमध्ये कपडे भेटू शकतात, पण तुम्ही फक्त एका सेलची वेट करा आणि त्या म्हणजे त्या प्राईस रेंजमध्ये येण्याची वेट करा. मला जो ड्रेस आहे हा पण एक रेड कलरमध्येच आहे, ह्याचा पण फोटो तुम्ही बघत असाल आत्ता स्क्रीनवरती. आणि हा मी घातलेला माझ्या लास्ट बर्थडेला आणि आता माझा बर्थडे सुद्धा येणार आहे आणि त्याची शॉपिंग मी अजून केलेली नाही आहे. हा मी लास्ट बर्थडेला घातलेला ड्रेस आहे, खूप सुंदर आहे, खूप क्यूट दिसतो, खूप छान दिसतो. म्हणजे थोडासा कॉस्टली होता हा आय गेस 700-800 रेंजमध्ये, बट त्या रेंजमध्ये क्वालिटी खूप छान आहे. आणि हे सगळे ऑलमोस्ट आउटफिट जे आहेत ते मी मिंत्रावरनंच घेतलेले आहेत. सगळे जे आउटफिट्स आहेत ते मिंत्राचेच आहेत, जे पण ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे घेतले ते ऑफलाईन स्टोरमधून घेतले, ऑर एल्स हिरानंदानीचे जे मार्केट आहे, शॉपिंग मार्केट आहे, तिथून घेतले खारघर हिरानंदानीचं. सो तिकडे जाऊन पण तुम्हाला वेगवेगळं कलेक्शन भेटेल. सो मी जर जाऊन चेकआउट केलं तर आणि त्यांच्याकडे ट्रस्ट मी त्यांच्याकडे खूप छान कलेक्शन अवेलेबल असतं. आणि अशा प्रकारे मी सगळ्या आउटफिट्सची लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईलच नक्की. सो तुम्ही जाऊन चेकआउट करा आणि त्याचे प्राइजेस पण तुम्हाला मी स्क्रीनवरती ज्या प्राईजमध्ये मी घेतलेले ते जसं मी आधीसुद्धा बोलले ज्या प्राइजेसमध्ये मी घेतलेले ते प्राइजेस मी स्क्रीनवरती दाखवेल. सो दॅट तुम्हीसुद्धा तुम्हाला जर म्हणजे जर कन्फ्युजन असेल आणि आता जर प्राईस जास्त दाखवत असेल तर तुम्ही त्याप्रमाणे म्हणजे विचार करून तो आत्ता सध्या विशलिस्ट मध्ये टाकून नंतर बाय करू शकतो. मला माझं कलेक्शन कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला कुठला ड्रेस जास्त आवडला तो सुद्धा सांगा. आजचा व्लॉग मी इथेच संपवते, भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय अँड कीप स्माइलिंग.